माता इंग्लस टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। वाघा बॉर्डर येथे नित्य नियमाने तिरंग्या सलामी। धुळे पंचायत समितीच्या सदस्यांना समप्रमाणात निधी वाटप करावा, काँग्रेस सदस्यांची मागणी। नाबार्डच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या प्रगती पथावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री। नेर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतला चांद्रयान 3 प्रक्षेपणाचा अनुभव। निकृष्ट रस्त्याच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेनेतर्फे निदर्शने। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळ्यात अभिवादन। धुळे येथील कमलाबाई कन्या शाळेत शतक महोत्सव सांगता कार्यक्रमाचे आयोजन। प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ यांच्या धर्मपत्नी सौ मीनाताई करणकाळ यांचे निधन। कामगार समित्या मंडळाचे त्वरित गठन करा, भारतीय मजदूर संघाची मागणी। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या। शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंच सहविचार सभा संपन्न। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज आहे, तो आपल्या देशाची शान व अभिमान आहे, त्यामुळे राष्ट्रध्वजाचा नेहमी आदर व्हावा यासाठी सर्वच ठिकाणी राष्ट्रध्वज फडकवून सलामी दिली जाते। वाघा बॉर्डर या ठिकाणीही रोज नित्य नियमाने सकाळी राष्ट्रध्वज फडकवला जातो, तर संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रगीत म्हणून व सलामी देत उतरवला जातो। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली केदारनाथ बद्रीनाथ या धार्मिक तीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले असून या तीर्थयात्रेला दिनांक 11 जुलै 2023 पासून शहादा इथून सोमनाथ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे। या तीर्थयात्रेला धुळे येथील भावसार दाम्पत्य व शहादा नंदुरबार शिंदखेडा दोंडायचा धुळे आदी ठिकाणातील भाविक सहभागी झाले आहेत। या तीर्थयात्रेचा प्रवास करताना वाघा बॉर्डर या ठिकाणी सायंकाळी भेट देण्यात आली। यावेळी आपले मिलिटरी जवान सायंकाळी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने परेड करत तिरंगा झेंड्यास सलामी देऊन व राष्ट्रगीत म्हणून उतरवत होते। यावेळी भारताच्या देशप्रेमींचा मोठा सहभाग दिसून आला। धुळे पंचायत समिती अंतर्गत 15व्या वित्त आयोगाचा व शेष फंडातील निधी समप्रमाणात वाटप करण्यात यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या सदस्यांतर्फे धुळे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। धुळे पंचायत समितीमध्ये भाजप व मित्रपक्षाची सत्ता असून पंचायत समितीमार्फत सदस्यांना वाटप केला जाणारा 15वा वित्त आयोग व शेष फंड निधी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना जास्तीत जास्त दिला जात असतो। आम्ही काँग्रेस पक्षाचे सदस्य असल्याने आमच्यावर अन्याय केला जात आहे, या बाबतीत आपण लक्ष घालावे व सर्व सदस्यांना निधी समप्रमाणात वाटप करावा, अशी मागणी काँग्रेस सदस्यांनी यावेळी केली। याप्रसंगी सुरेखा बडगुजर, अंजनाबाई मोरे, अश्विनी गर्दे, विद्या पाटील, मंगला भिल, दीपक कोतेकर, योगराज पवार, मीनाबाई सोनवणे आदी सदस्य उपस्थित होते। समिती सदस्य आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्र देण्यासाठी इथे आलो आणि पंचायत समिती सदस्य 2022-23 15वा आयोगचा जो निधी आलेला आहे पंचायत समितीला आणि शेष फंडाचा जो निधी आलेला आहे 1,20,00,000, त्याच्यामध्ये फक्त BJP सत्ताधारी दाणींना सारखा निधी दिला जातो आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांना निम्म्यापेक्षा कमी निधी दिला जातो। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिले आणि पत्रामध्ये असं सांगितले की आम्हाला जर निधी समप्रमाणात सारखा मिळाला नाही तर आम्ही उपोषणास बसणार आहे। यावर जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन करायचं आणि सकारात्मक उत्तर देण्यात यावे अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा करते। दुसरा मुद्दा असा आहे की आमचा जो पंचायत समितीचा निधी जो येतो त्यावेळेस अरविंद जाधव यांची सून अश्विनी पाटील
मी तिथे अध्यक्ष असताना अरविंद घाधव हे आमच्या पंचायत समितीमध्ये इंटरफेअर करत असतात आणि त्यांना सपोर्ट म्हणून डॉक्टर खासदार डॉक्टर भामरे हे त्यांना सपोर्ट करत असतात. त्यांना माझी अशी विनंती आहे की जर आज इस्रोमध्ये चंद्रयान जर महिलांनी 99% महिलांनी चंद्रयान मोहीम राबवली आहे तर ही एक महिला पंचायत समिती सदस्यांसाठी सगळ्यांना समान निधी मिळवण्यासाठी जे काही करेल ते त्याचे जबाबदार अरविंद जाधव सर, सुभाष भामरे सर हेच राहतील. आणि मी त्यांना आश्वासन देते की माझ्या पंचायत समिती सदस्यांना सारखा निधी मिळण्यात यावा अशी विनंती करते. नाबार्डने जिल्ह्यात अनेक पथदर्शी प्रकल्प उभारले आहेत म्हणून नाबार्डच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा विकासाच्या प्रगती पथावर आहे असे प्रतिपादन नंदुरबार येथे नाबार्डच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात मंगळवारी नाबार्डच्या 42व्या वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि कृषी देवता भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक प्रमोद पाटील यांनी प्रस्तावना केली. पाटील यांनी जिल्ह्यातील नाबार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक राकेश वाणी, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सचिन गांगुर्डे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे, पशुसंवर्धन तज्ज्ञ डॉक्टर महेश अणापुरे, आरसीटीचे संचालक गणेश पठारे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य व रेशीम उत्पादनामधील संधी याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. याच कार्यशाळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच हैदराबाद येथील तृणधान्य शास्त्रज्ञ आशिष बिडकर व पुणे येथील महेश लोंढे यांचे ऑनलाईन चर्चासत्र झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले. या एक दिवसीय कार्यशाळेत डॉक्टर हेडगेवार सेवा समिती, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, रुरल फाउंडेशन, टाटा लेणी, बायेप, मावीम आणि युवा मित्र या संस्थांसह शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविला. धुळे तालुक्यातील नेर येथील जिल्हा परिषद शाळा महादेव वस्ती येथे विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी भारतातील महत्वाकांक्षी प्रकल्प चांद्रयान 3 या प्रक्षेपणाचा अनुभव घेतला. हा उपक्रम टीव्हीच्या माध्यमातून दाखविण्यात आला. दुपारी 2 वाजेपासून सर्व विद्यार्थी टीव्ही समोर बसून होते. यावेळी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री रामभाऊ पाटील सर व श्री योगेश कोळी सर यांनी या अभियानाचे महत्व व या संबंधीची अधिकची माहिती दिली. प्रक्षेपण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शंका व प्रश्नांचे समाधान करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन भावी संशोधक निर्माण होण्यास मदत होईल. यावेळी पालक श्री देवीदास सावळे, श्री शिवाजी पाटील, श्री शांताराम सावळे, सौ शोभाबाई पाटील, सौभागाबाई सावळे, श्री दगडू कराड यांचे सहकार्य लाभले. धुळे येथील आझादनगर शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील अरिहंत जैन मंगल कार्यालय ते विश्वकर्मा नगर पर्यंत रस्ता पूर्णतः निकृष्ट दर्जाचा झालेला आहे, त्यामुळे शिवसेनेतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. आझादनगर विभाग शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 येथील अरिहंत जैन मंगल कार्यालय ते विश्वकर्मा नगर पर्यंत मनपाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या विरोधात पोलखोल करण्यात आली. पहिल्याच पावसात 4 ते 5 महिन्यात रस्त्याची झालेली दुर्दशा व निर्माण झालेले खड्डे या विरोधात अनेक नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. लाखो रुपये खर्च करून मनपा प्रशासनाच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कॉन्क्रीट रस्त्याचे 4 ते 5 महिन्यात सिमेंट उकळून रेती व खडी उघडी झालेली असून नव्या रस्त्याला फक्त 5 महिन्यात खड्डे निर्माण झालीच कशी, रस्त्याच्या टाळूवरची लोणी कोणी खाल्ली तर नाही ना असा प्रश्न यावेळी नागरिकांनी विचारला. अनेक वेळा छोटी मोठी खड्डे वाचवताना वाहनधारकांचे छोटे मोठे अपघातही या रस्त्यावर होत असतात. या रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून टक्केवारीत गुंतलेल्या मनपाने याकडे लक्ष द्यावे व ठेकेदाराची चौकशी करून रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी. या मागण्यांसाठी शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केलीत. आगामी कालखंडात लवकर रस्त्याची डागडोजी झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी नगरसेवक पुरुषोत्तम भाऊ जाधव, शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख आबाभाऊ भडांगे,
पंकजदादा भारस्कर, संदीपदादा चौधरी, संजयतात्या जगताप, अशोकभाऊ तेले, मनोजभाऊ शिंदे, नानाभाऊ खेमनार, गौरवबाबा पाटील, देवादादा भांडारकर, प्रवीणभाऊ चौधरी, सागर निकम यांनी दिला. यावेळी स्थानिक महिला, नागरिक, वाहनधारक, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उदाहरणार्थ हे खड्डे बघा, 2 महिने पण नाही झाले, खड्डे बघून घ्या. हे सिमेंट आहे का माती आहे का रेती आहे का खडी आहे काही लक्ष येत नाही. प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. संबंधित ठेकेदार आणि ठेकेदाराकडनं टक्केवारी खाणारे इथले लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट लाचखोर अधिकारी यांची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे. आणि जो कोणी ठेकेदार असेल त्याला काळ्या यादीत टाका. तर त्याला काळ्या यादीत टाकलं नाही तर आम्ही हा रस्ता घेऊन न्यायालयात जाऊ आणि न्यायालयाच्या माध्यमातून संबंधित अधिकारी ठेकेदार आणि जिल्ह्यात कोणी टक्केवारी खाल्ली असेल त्यांच्याकडनं हा रस्ता पुन्हा नवीन बनवून घेऊ. तर संबंधित महापालिकेच्या आयुक्तांना आमची विनंती आहे, हा रस्ता तात्काळ नवीन करा. आणि 40 लाखाचा रस्ता एका 4 लाखाचा पण रस्ता वाटत नाही. हा इतकं प्रचंड प्रमाणात या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. पहिले लोकांना पाणी येत नाही, या खड्ड्यामुळे डेंग्यू होता. या परिसरात डेंग्यूमुळे अनेक महिलांचा व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. तरी या आरामगृहांना लाज वाटत नाही. यांनी खाऊन पिऊन पुन्हा नगरपालिका उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. या प्रभागामध्ये अनेक महापौर झाले आहेत पण महापौरांचा प्रभाग असून सुद्धा किती प्रमाणात खड्डे आहेत. खड्ड्यांमध्ये रस्ते आहेत का रस्त्यांमध्ये खड्डे आहेत तेच समजत नाही. तरी आमची महापालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे, संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टमध्ये टाका आणि संपूर्ण रस्ता वस्तू घेऊन घ्या. अन्यथा शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही न्यायालयात जाऊ आणि तीव्र आंदोलन सुद्धा करू. ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आझाद नगर शिवसेनातर्फे आम्ही इशारा देत आहोत. आमचे सर्व शिवसैनिक या रस्त्याच्या विरोधात लढण्यास तयार आहेत. तरी आमची विनंती आहे की या रस्त्याची लवकरात लवकर नवीन दुरुस्ती करून संबंधित ठेकेदाराकडनं पैसा वसूल करावा. ही नम्र विनंती समस्त चंद्रशेखर आझाद नगर. हा रस्ता आहे आद्यंत मंगल कार्यालय विश्वकर्मा नगर गणपती मंदिरापर्यंत रस्ता आहे. आणि 40 लाख रुपये म्हणताय पण तो 4-5 लाखाचा पण रस्ता वाटत नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरातील लेणी चौकात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभिवादनाप्रसंगी बहुजन रयत परिषद, लहुजी शक्ती सेना व सकल मातंग समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी रवींद्र वाकडे सर, माजी नगरसेवक वाल्मिक पैलवान जाधव, बंडू नाना गांगुर्डे, अमृत कांबळे, मुरलीधर जाधव, मास्टर ग्रुप दिलीप जाधव, ऍडव्होकेट संतोष जाधव, देवा कढरे, तुषार जाधव, अंकुश केंदाळे, चेतन जाधव, सिद्धू जाधव, विनोद जाधव, विजय वाकडे, राज जाधव, अमृत कांबळे, अरुण वाकडे, आकाश बागुल, संजय मरसाळे, विक्की थोरात, दिलीप बागुल, तुषार ससाणे, महेंद्र चांदणे, विजय वाकडे, चंद्रकांत कांबळे, भटू वाल्मिक जाधव, गौरव अहिरे, रुपेश माने, आयुष वराडे आदी सर्व पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. आज 18 जुलै विश्वविख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिवस. 18 जुलै 1969 रोजी अण्णाभाऊ आपल्याला या जगातून सोडून निघून गेले. अण्णाभाऊंनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये उपेक्षितांच्या जीवनाच्या बेता आपल्या कथा साहित्यात मांडून लोकचळवळीचं अखंड काम आपल्या उभ्या आयुष्यामध्ये केलं. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अग्रणी राहून त्यांनी या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आपल्या शाहिरीच्या माध्यमातून तमाशाला लोकनाट्याचं नवं वळण त्यांनी दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सातार समुद्रापलीकडे रशियामध्ये गाणारे हे भारतातले पहिले साहित्यिक ठरतात. त्यांच्या साहित्याची उंची एवढी आहे की त्यांच्या साहित्यावर आतापर्यंत 1000 विद्यार्थ्यांनी PhD आणि त्या संबंधाचे शोधनिबंध देश विदेशामध्ये सादर केलेले आहेत. तीन दलितांचा आणि वंचितांचा खरा कैवारी म्हणून अण्णाभाऊ साठेंकडे पाहिलं जातं. अण्णाभाऊ साठेंना रशियाचा जसं मॅक्झिम गोर्की होता तसं अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे मॅक्झिम गोर्की म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे या थोर उंचीच्या साहित्यिकास आणि लोकशाहीरास आज या धुळे शहरामध्ये आम्ही सर्वजण सकल मातंग समाजाच्या वतीने
या ठिकाणी बहुजन रयत परिषदेच्या वतीने तसंच लौंजी शक्ती सेनेच्या वतीने आणि संपूर्ण धुळे महानगर मदत समाजाच्या वतीने त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत। सर्वांच्या वतीने त्यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना या ठिकाणी अण्णाभाऊंचे विचार घराघरापर्यंत आणि खेड्यापाड्यापर्यंत साहित्याच्या माध्यमातून आणि पुस्तकाच्या माध्यमातून कसे पोहोचतील याबाबत आम्ही सर्वजण आता आग्रणी आहोत। आम्हाला येत्या काळामध्ये धुळे शहरामध्ये अण्णाभाऊंचं पूर्णकृती स्मारक तयार करायचं आहे आणि संपूर्ण समाज यासाठी एकत्रलेला आहे। नुकतंच आता अण्णाभाऊ साठे पूर्णकृती स्मारक समितीची स्थापना झालेली आहे, त्यांचं अधिकृत धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी देखील झालेली आहे। पुढच्या वर्षापर्यंत स्मारकाचं काम मार्गी लागेल आणि खऱ्या अर्थाने या धुळे शहरामध्ये खानदेशच्या इतिहासामध्ये अण्णाभाऊंच्या स्मारकाच्या रूपाने त्यांच्या आठवणी आणि त्यांचे विचार जिवंत राहतील अशी अपेक्षा आजच्या दिवशी व्यक्त करतो। धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेत शतक महोत्सव सांगतानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत। दिनांक 21 ते 22 जुलै 2023 हे दोन दिवस हा समारंभ साजरा केला जाणार आहे। 21 जुलै रोजी सकाळी 10 वाजता प्रथम सत्रात सुरुवात होईल। या सत्रासाठी आमचे मोठे देणगीदार माननीय सुभाषचंद्रजी रुणवाल हे अध्यक्षपद भूषवतील। त्यांच्या अर्धांगिनी माननीय सौभाग्यवती चंदादेवी रुणवाल या प्रमुख पाहुणे आहेत। सोबत बुलढाणा क्रेडिट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माननीय राधेश्यामजी चांडक आहेत। तसेच नागपूरहून डायरेक्टर ऑफ इन्कम टॅक्स माननीय संदीप कुमारजी साळुंखे आहेत। धुळ्याचे शिक्षण अधिकारी माध्यमिक विभाग माननीय मोहनजी देसले समारंभ सन्मानित करतील। नंतर विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। दुपारी 3 वाजता द्वितीय सत्रास आरंभ होईल। या सत्रासाठी अध्यक्ष माननीय न्यायमूर्ती पुखराजजी बोरा आणि उपजिल्हाधिकारी प्रमुख पाहुण्या माननीय तृप्तीताई धुडमिसे असणार आहेत। या सत्कार व मनोगतानंतर विद्यार्थिनींचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे। 22 जुलै 2023 रोजी तृतीय सत्रात माजी विद्यार्थिनींचा मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होईल। या सत्रासाठी अध्यक्ष डॉ सुवर्णा केतकर व श्रुती हजिरणीस गुप्ते या प्रमुख पाहुण्या असतील। चौथ्या सांगतेच्या सत्रात पुण्याहून डॉ संगीता बर्वे प्रमुख पाहुण्या आहेत। साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त अनेक पुरस्कारांच्या धनी आहेत। सुप्रसिद्ध बाललेखिका आहेत। अध्यक्षस्थान डॉ भाग्यश्री कुलकर्णी ह्या भूषवतील। याही सुप्रसिद्ध लेखिका, समाजसेविका, मनोरुग्णांच्या आई आहेत। नुकताच त्यांना शासनाचा अहिल्यादेवी होळकर या पुरस्काराने त्यांना सन्मानित केलेले आहे। शेवट शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वारीतून पंढरीचं दर्शन घडवतील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल। 22 ते 23 या वर्षभर संस्थेने अनेक कार्यक्रम साजरे केले आणि आता 21-22 जुलैला सांगता समारंभ होणार आहे। या समारंभासाठी 21 तारखेला उद्घाटन प्रसंगी मुंबईहून प्रसिद्ध उद्योगपती माननीय सुभाषचंद्रजी रुणवाल आणि त्यांच्या अर्धांगिनी माननीय चंदादेवी रुणवाल येणार आहेत। तसेच बुलढाणा अर्बन बँकेचे अध्यक्ष राधेश्यामजी चांडक आणि इन्कम टॅक्सचे वरिष्ठ अधिकारी माननीय संदीप कुमारजी साळुंखे नागपूरहून येणार आहेत। तसेच धुळे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय मोहनजी तिरसे देखील हजर राहणार आहे। अशा प्रकारे उद्घाटन सोहळा साजरा होईल। तो साजरा करताना आमच्या स्मरणिकेचं देखील प्रकाशन होणार आहे आणि या पाहुण्यांच्या मनोगतानंतर शालेय विद्यार्थिनींचा नवरात्रावर आधारित एक सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होईल। दुपारच्या सत्रात माननीय न्यायमूर्ती कुकराजी बोरा येणार आहे आणि जिल्हा परिषदेचा उपजिल्हाधिकारी माननीय तृप्तीते गोविंदसे प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहे आणि त्यांच्याही मार्गदर्शनानंतर शालेय विद्यार्थिनींचा शिवराज्याभिषेक हा सोहळा साजरा होणार आहे। 22 तारखेला सकाळी आमच्या 12 ते 13 माजी विद्यार्थिनी येणार आहे आणि त्यांचा मेळावा संपन्न होईल। त्यांचेही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे। दुपारच्या सांगता सत्रात पुण्याहून डॉक्टर संगीताताई बर्वे या बाललेखिका आहेत आणि अनेक पुरस्कार प्राप्त लेखिका या अध्यक्ष म्हणून येणार प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत
आणि धुळ्याच्या डॉक्टर भाग्यश्री कुलकर्णी ज्या कवयित्री आहेत, लेखिका आहेत, समाजसेविका आहेत आणि मनोरुग्णांची माऊली आहे, त्याही अध्यक्ष भर भूषणार आहे. आणि त्यानंतर पुन्हा आमच्या छोट्या विद्यार्थिनीचा एक पंढरीची वारी हा कार्यक्रम साजरा होईल. अशा प्रकारे आमच्या शतक महोत्सवाची सांगता होणार आहे. यासाठी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना विनंती, आपण आमच्या समारंभासाठी उपस्थिती द्यावी आणि आपल्या सुप्रसिद्ध पेपरमधून समारंभाची माहिती द्यावी अशी विनंती. धुळे शहरातील प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ यांच्या धर्मपत्नी नंदुरबारच्या माहेरवाशीन सौ मीनाबाई भगवान करणकाळ यांचे दिनांक 17 जुलै 2023 रोजी फुफ्फुस आणि किडनीच्या आजाराने निधन झाले. त्या 53 वर्षाच्या होत्या. त्यांची अंत्ययात्रा दिनांक 19 जुलै 2023 बुधवार रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. मागील 8 महिन्यांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील यशोदा आणि अपोलो हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. तत्पूर्वी त्यांच्यावर धुळे येथे डॉक्टर मंदार म्हस्कर तसेच नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. जीवन मरणाच्या या संघर्षात उपचारादरम्यान भगवान बापूजी करणकाळ सातत्याने त्यांच्या सोबतच होते. भगवान बापूजींनी त्यांना या आजारातून बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्या आणि डॉक्टरांच्या शर्तीच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी क्रूर काळाने घात केला आणि सौ मीनाबाई करणकाळ यांची दिनांक 17 जुलै 2023 रोजी प्राणज्योत मालवली. त्यांची अंत्ययात्रा बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी सकाळी 10 वाजता राहत्या घरून वृंदावन अपार्टमेंट डॉली हाऊस जवळ न्हावी कॉलनी देवपूर धुळे येथून निघणार आहे. भगवान बापूजी करणकाळ यांच्या परिवाराच्या दुःखात माता हिंगलाज टीव्ही न्यूज चॅनलचा पूर्ण परिवार या दुःखात सहभागी आहे. महाराष्ट्रातील कामगार विषयक समित्या आणि मंडळाचे त्वरित गठन करण्यात यावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील कामगारांच्या कल्याणासाठी आणि विविध कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने विविध मंडळं व समित्यांचे गठन करावे अशी कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार वेळोवेळी त्यांचे पुनर्गठन करणे आवश्यक असते. महाराष्ट्रात काही मंडळे व समित्यांची मुदत 3 वर्षापेक्षा जास्त काळापासून मुदत संपलेली असून या समित्यांचे व मंडळांचे पुनर्गठन सरकारने केलेले नाही. नवीन सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण होऊनही सरकारने अद्यापपर्यंत पुनर्स्थापित केलेल्या नाहीत, यामुळे अनेक कायद्यांची अंमलबजावणी ठप्प आहे. निवेदने दिल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली. यावेळी अध्यक्ष किशोर श्रीराम सोनवणे, कार्याध्यक्ष सुनील श्रीधर देवरे, उपाध्यक्ष प्रवीण वाल्मिक राजपूत, सचिव शशिकांत भिकणसणेर, सहसचिव स्वप्नील रघुनाथ खेरणार, असंघटित क्षेत्र प्रमुख शिवाजी काकडे, जिल्हा महिला प्रमुख संगीता चौधरी, वीज विभाग प्रमुख श्री बी एन पाटील, गुलाबराव भांबरे, किरण काकडे, संघटन सचिव बी एन कुलकर्णी, कोषाध्यक्ष बी एन पाटील, हरिधर्मेकर, रियाजभाई आदी उपस्थित होते. साक्री तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 5ही संशयित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन यांच्या वतीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की साक्री तालुक्यातील एका गावातील एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्या 5ही संशयित आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपल्या मार्फत तक्रार करण्यात तयार आहेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पीडित मुलीला समाज कल्याण व महिला आयोग यांच्या मार्फत काही आर्थिक मदत व्हावी, तिचे वय बघता पुढील शिक्षणासाठी सुद्धा तिला काही मदत करण्यात यावी. शहरासह राज्यात विविध ठिकाणी अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हा गंभीर विषय आहे. यावर साधक बाधक चर्चा होऊन काही धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे. कायद्यात तरी तरतूद करून कठोर शिक्षा संदर्भात लक्ष द्यावे अशीही मागणी केली. निवेदन देतेवेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते, शहर प्रदेश अध्यक्ष शशिकांत दुसाणे, महाराष्ट्र राज्य सल्लागार अॅडव्होकेट राहुल वाघ, वंचित बहुजन आघाडीचे भैया पारेराव, योगेश जगताप उपस्थित होते. शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंच महाराष्ट्र राज्य आयोजित विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त या वर्षीही 13 ऑगस्टला परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज 18 जुलै रोजी जनता हायस्कूल शिंदखेडाजवळ सकाळी बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीस महाराष्ट्रातील विशेष म्हणजे नाशिक, ग्रामीण, कळवण, बागलाण, मालेगाव, जळगाव, धुळे, साक्री, नंदुरबार, शहादा, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील प्रमुख मान्यवर यांनी मार्गदर्शन व विचार विनिमय केले आहेत. तरी महाराष्ट्रासह खानदेशातील यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव उपस्थित राहून चर्चेत सहभागी होऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सहविचार सभेमध्ये भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांच्यासह अशोक सोनवणे, जिल्हा सचिव देवीदास मोरे, महेंद्र मालसे, नानाभाऊ सोनवणे, अजय पवार व सर्व समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 18 जुलै रोजी शिंदखेडा येथील भिल समाज विकास मंचच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 13 ऑगस्ट रोजी सालाबादाप्रमाणे 13 ऑगस्ट हा परिवर्तन सभा म्हणून आम्ही साजरा करतो दरवर्षी. यावर्षीही मोठ्या उत्साहाने आम्ही 13 ऑगस्ट परिवर्तन सभा जाहीर केलेली आहे. परिवर्तन सभासाठी जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि महाराष्ट्रातून प्रमुख पदाधिकारी आणि समाज बांधव आणि कार्यकर्ते मोठी संख्येने हजेरी लावणार आहेत परिवर्तन सभेला. परिवर्तन सभेचे विषय राहणार आहेत आज देशात जे काही घडतं आहे, आज भाजप सरकार युनिफॉर्म सिव्हिल कोड UCC म्हणजे समान नागरिक कायदा, या समान नागरिक कायद्यावर आदिवासी परिवर्तन सभामध्ये येणाऱ्या 13 तारखेला चर्चा होणार आहे. आणि आज देशात महाराष्ट्रात जे आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन, अन्याय सुरू आहे, त्या अन्यायाच्या विरोधात चर्चा, येणाऱ्या काळामध्ये आंदोलन उभं करणं, अशा शिक्षण, आरोग्य, व्यसनमुक्त आणि महाराष्ट्रात येणाऱ्या काळामध्ये जे आदिवासीवर अन्याय झालेले आहेत त्या आंदोलनाच्या विरोधात आंदोलन कसं उभं करता येईल, या आंदोलनाची परिवर्तन सभामध्ये म्हणजे 13 ऑगस्ट रोजी महाचर्चा होणार आहे. म्हणून मी समाज बांधवांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्याला, आदिवासी समाजाला व धुळे जिल्ह्यातील, जळगाव जिल्ह्यातील, नाशिक, नंदुरबार, साक्री, शिरपूर, शहादा या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना, समाज बांधवांना विनंती आहे 13 ऑगस्ट रोजी या परिवर्तन सभेला येण्याची कृपा करावी. आपले जय जवाहर, जय जवाहर. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. वाघा बॉर्डर येथे नित्य नियमाने तिरंग्या सलामी. धुळे पंचायत समितीच्या सदस्यांना समप्रमाणात निधी वाटप करावा, काँग्रेस सदस्यांची मागणी. नाबार्डच्या माध्यमातून जिल्हा विकासाच्या प्रगतीपथावर जिल्हाधिकारी मनीषा खत्री. नेर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतला चांद्रयान 3 प्रक्षेपणाचा अनुभव. निकृष्ट रस्त्याच्या निषेधार्थ धुळ्यात शिवसेनेतर्फे निदर्शने. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त धुळ्यात अभिवादन. धुळे येथील कमलाबाई कन्या शाळेत शतक महोत्सव सांगता कार्यक्रमाचे आयोजन. प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ यांच्या धर्मपत्नी सौ मीनाताई करणकाळ यांचे निधन. कामगार समित्या मंडळाचे त्वरित गठन करा, भारतीय मजदूर संघाची मागणी. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या. शिंदखेडा येथे भिल समाज विकास मंच सहविचार सभा संपन्न. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.